दादांनी जो माझ्या विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तडा जाऊन दिलेला नाही. तसंच माझं महापौर असताना पहिलं काम माझं झालेलं आहे ते जलशुद्धीकरण, मोरबे धरण, रस्त्याचे डांबरीकरण केले, काँक्रीटीकरण केले, अशी माझ्या कारकिर्दीमध्ये निर्णय घेतले मी. ज्यावेळेस मी महासभेत व्यासपीठावर बसायचो त्यावेळेस सभागृहामध्ये सर्व पक्षातल्या नगरसेवकांनी मला सहकार्य केले. कारण त्यांना माहिती होतं मॅडम आमच्या साध्या आहेत, त्यांचा स्वभाव साधा आहे. तसेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभा हस्ते 2009 साली राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार प्रदान केला.